नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी जो काही लेटेस्ट हवामान अंदाज 14 आणि 15 तारखेपर्यंत पासून ते 18 तारखेपर्यंत वर्तवलेला आहे तो आपण पाहणार आहोत। यामध्ये त्यांनी राज्यामध्ये 2 दिवस 14 आणि 15 सप्टेंबरपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता दाखवलेली आहे। यामध्ये विदर्भ मराठवाड्यात पावसाला सुरुवात होऊन हा पाऊस काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस राहील, तर त्यासोबत राज्यातील काही भागात हा पाऊस थांबलेला असेल, परंतु उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस दररोज पडत राहील। राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरण तयार होऊन अर्धा अर्धा तास पाऊस होऊ शकतो असा अंदाज पंजाब रॉडक यांनी सांगितला आहे। त्यासोबतच मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, उत्तर महाराष्ट्रात 18 तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम असेल आणि 18 तारखेपर्यंत मुंबईतसुद्धा पाऊस असेल। तर हा अंदाज पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।